आता ची मोठी बातमी समोर येते. बहुजन विकास आघाडीच्या एका नगरसेवकाला अटक झाली असून त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. डम्पिंग आणि एसटीपी आरक्षित जागेवर 41 अनधिकृत इमारती. बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेवकाला 10 दिवसांची पोलीस कोठडी. सर्वे क्रमांक 22, 23, 26, 27, 28, 29, 30 वसंतनगरी मौजे आचोळे येथील 20 एकर जमिनीवर कब्जा करून सीताराम गुप्ता याने बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करून 70 करोड रुपयांची पियुष पटेल व त्याच्या परिवाराची फसवणूक केली होती. डम्पिंग ग्राउंड आणि एसटीपीच्या आरक्षित जागेवर 41 अनधिकृत इमारती उभारण्या प्रकरणी बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेवकाला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वसई पूर्वेकडील वसंत नगरीतील सर्वे क्रमांक 22 ते 30 ही जमीन डम्पिंग ग्राउंड आणि एसटीपी प्लॉट साठी आरक्षित ठेवण्यात आली होती. 2008 मध्ये बहुजन विकास आघाडीचे तत्कालीन नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी या जागेचा ताबा घेऊन काही बिल्डरांना ती विकली होती. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांच्या संगमताने या जागेवर 4 मजल्यांच्या 41 अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या आहेत. डीचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त रतेश केणी यांनी या 41 इमारतींना नोटीस बजावून तरी कमी करण्याचा आदेश दिले होते. तर काही महिन्यांपूर्वी या 20 एकर जमिनीवर कब्जा करून बनावट कागदपत्रांद्वारे त्या विकण्यात आल्या प्रकरणी आचोळे पोलिसांनी सीताराम गुप्ता, त्याच्या पुतण्या अरुण गुप्ता आणि राजू सिंग यांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमांनी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. तेव्हापासून सीताराम गुप्ता फरार होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईतून त्याला अखेर अटक केली आहे. सर्वे नंबर 22, 23, 26, 27, 28, 29, 30 वसंतनगरी मौजे आचोळे येथील 20 एकर जमिनीवर कब्जा करून सीताराम गुप्ताने बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करून 70 करोड रुपयांची पियुष पटेल व त्याच्या परिवाराची फसवणूक केली होती. या जमिनीवर अरुण गुप्ता व राजू सिंग यांनी बांधलेल्या बिल्डिंग मधील फ्लॅटला घरपट्टी लावण्यासाठी पियुष यांच्या मालकीचे खोटे सर्वे नंबर आणि हिस्सा नंबर जोडून खोटे प्रतिज्ञापत्र हे पालिकेत सादर केले होते. डम्पिंग आणि एसटीपी आरक्षणामुळे ही प्रकरण न्यायालयात गेले आहे. 2021 मध्ये कोकण आयुक्त आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी या इमारती रिकाम्या करण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले होते. तर पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या पुतण्या अरुण गुप्ता याला अगोदरच अटक केली. मंगळवारी सीताराम गुप्ता याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. सीताराम गुप्तावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यावर 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर आता बहुजन विकास आघाडी ही सत्ताधारी पक्ष असून त्याच्या एका माजी नगरसेवकाला अटक झाली असल्याने आता पुन्हा एकदा विरोधकांना टीका करण्याची बाजू मिळालेली आहे.